मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मला कल्पना आहे मी एक वेगळा विषय घेऊन आलोय आणि या विषयातले वेगवेगळे पैलू आपल्याला दिसणार आहे साधारणत एखाद्या दिवसावर विशेष केलेला व्हिडिओ म्हणून याकडे दुर्लक्ष होईल याची पूर्ण कल्पना असतानाही मी हा विषय मांडायला घेतलेला आहे व्ह्यूची चिंता न करता कृपया कर हा व्हिडिओ पूर्ण बघा एवढीच माझी विनंती आहे ज्यांना कळेल त्यांना कळेल मंडळी भारतीय संविधानाचा आजचा दिवस आज त्याला संविधान दिवस असं आपण म्हणतो या संविधान सभेची स्थापना झाल्यापासून ते संविधानाची स्वीकृती करेपर्यंत या संविधान सभेचं कामकाज चालू होतं जनरली भारतीय संविधान असा विषय आला की संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी दोन नावं आपल्या समोर येतात आणि या दोन नावातच आपण अडकून राहतो पण संविधानाची निर्मिती संविधानाची प्रक्रिया संविधान म्हणजे काय हे सगळं जरा आपल्याला नीट समजून घेतलं पाहिजे संविधान सभेच्या स्थापनेपासून संविधान सभेच्या विसर्जनापर्यंत मध्ये काय काय घडलंय हे देखील आपल्याला नीट समजून घेणं आवश्यक आहे म्हणजे संविधानाची निर्मिती करायचं ठरलं तेव्हा प्रत्यक्ष मतदान पद्धती म्हणजे प्रत्यक्ष मतदान पद्धतीनं या संविधान सभेवर काही सदस्य निवडून आणायचं ठरलं साधारणत तीनशे एकोणनव्वद सदस्य या संविधान सभेमध्ये निवडून आणण्यात आले होते आता तीनशे एकोणनव्वद सदस्यांच्या पैकी सगळेच्या सगळे सदस्य कायम राहिले असं नाही त्याच काळामध्ये भारताच्या फाळणी झालेली होती आणि या फाळणीच्या वेळेला काही सदस्य पाकिस्तानातले असल्यामुळं कमी झालेले होते या साधारण फाळणी नंतर उरलेल्या सदस्यांची संख्या अं कमी होती सहा डिसेंबर एकोणीसशे ला संविधान सभा स्थापन झाली तीनशे एकोणनव्वद सदस्य झाले त्यानंतर सत्तर सदस्य नियुक्त केले गेले सत्तर नियुक्त केले गेले पाणी नंतर काही कमी झाले आणि सत्तर नियुक्त केले गेले आणि शेवटपर्यंत म्हणजे ज्यावेळी संविधानाच्या याच्यावर पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला स्वाक्षरी करायची होती त्यावेळेला ती संख्या अजून कमी झालेली होती साधारणतः दोनशे चाळीस दोनशे पन्नासच्या आसपास लोकांनी या संविधानाच्या स्वीकृतीवरती सही केलेली होती या संविधानाची निर्मिती करताना काही समित्या ठरवलेल्या होत्या जशी आपल्याला एक माहित आहे की मसुदा समिती ज्याला आपण म्हणतो प्रारूप समिती मसुदा समिती असं म्हटलं जातं त्या समितीचे अध्यक्ष बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते तशा आणखी काही समित्या होत्या ज्यात सगळ्यात महत्वाची होती सल्लागार समिती ज्याचे बी एन राव हे प्रमुख होते संचालन समिती एक होती त्याचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते प्रांत संचालन समिती होती ज्याचे सरदार वल्लभभाई पटेल हे अध्यक्ष होते संघ समिती होती संघ समिती म्हणजे संघ राज्य समिती तुम्हाला उगीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वाटायला नको संघ समिती एक होती ज्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते आणि आणखी एक समिती होती म्हणजे मसुदा समिती ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते तीनशे एकोणनव्वद समितीच्या मध्ये या या सगळ्या समिती सदस्यांनी मिळून काय काम केलंय ते नीट समजून घेणं आवश्यक आहे बावीस भाग आपल्या संविधानामध्ये आहेत त्याच्यात तीनशे पंच्याण्णव कलम आहेत आठ अनुसूची आहेत बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ अनुसूची यांनी मिळून हे संविधान बनलेलं आहे शेवटी दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी यावरती सह्या केलेल्या आहेत दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढं या संविधान सभेचं कामकाज चाललेलं आहे म्हणजे भारताच्या संविधानाची निर्मिती ही पाच पन्नास लोक एकत्र आली आणि लगेच सुरुवात झालं असं नाही घडलेलं दोन वर्ष अकरा महिने जवळपास तीन वर्ष म्हणा कारण अकरा महिने आणि पुढे अठरा दिवस आहेत पुढचा महिना पूर्ण व्हायला फक्त बारा दिवस शिल्लक होते आणि बारा दिवस अजून गेले असते तर कदाचित तीन वर्ष म्हटले असतं पण साधारणतः दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा कालावधी या सगळ्या काला याच्यासाठी लागलेला आहे आता मसुदा समिती याच्यातली एक महत्वाची समिती आहे ज्या समितीनं या संविधानाचं प्रारूप तयार केलंय आणि जे संविधान सभेकडे सोपवलेलं होतं त्या प्रारोपामध्ये चर्चेअंती काही बदल काही ऍडिशन्स काही डिलिशन्स असं करत 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 शेवटी भारताचं संविधान बनलं जे आपण मगाशी बोलल्याप्रमाणे तीनशे पंच्याण्णव कलमे आठ अनुसूची आणि बावीस भागांचं हे पूर्ण संविधान होतं त्यात अनेक दुरुस्त्या झाल्यात अनेक घटनात्मक तरतुदी बदललेल्या आहेत आता पुढे जाऊया आपण मसुदा समितीजवळ येऊया मसुदा समितीची समिती स्थापना एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला झाली त्याच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते खर तर मसुदा समितीचे एकूण सदस्य सात पण ते झाले नऊ त्यातले दोन वगळल्या गेले परत आणि सातच सदस्य कायम उरले म्हणजे मसुदा समितीची सदस्यांची संख्या एकूणच सातच होती पण त्यात नऊ सदस्यांनी काही काळ कामकाज बघितलेलं आहे तेही तुम्हाला मी तपशीलवार सांगतो यात सगळ्यात अध्यक्ष म्हणून मोठं काम केलंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरे आ, अल्लादी अय्यर सईद अहमद सादुल्ला के एम मुंशी एन माधवराव टी टी कृष्णाम्मचारी डी पी खेतन यांचा मृत्यू झाल्यानंतर एक नवीन सदस्य घेतले गेले एन गोपाल स्वामी अय्यंगार म्हणजे एन गोपाल स्वामी अय्यंगार यांचं जरा सुरुवातीला आपण नीट बघूया कोण हे एन गोपाल गोपालस्वामी अय्यंगार हे एकोणीसशे चौतीस ते एकोणीसशे त्रेचाळीस या काळामध्ये नाव अय्यंगार असलं तरीही जम्मू काश्मीर म्हणजे काश्मीर प्रांताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी ब्रिटिश काळामध्ये काम बघितलेलं आहे ते, ते संविधान सभेचे सदस्य म्हणूनही निवडून आलेले होते राज्यसभेचे ते नेते होते आणि स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळामध्ये ते विना विभागाचे मंत्री होते आणि त्यांच्याकडं काश्मीर या विषयाकडं हाताळण्याचा त्यांना अधिकार दिलेला होता दुसरे आहेत अय्यर नावाचे त्या अय्यर यांच्याकडं मद्रास राज्याचे ऍडव्होकेट जनरल म्हणून जबाबदारी होती मद्रास राज्याला ते सल्ला देत होते आणि म्हणूनच त्यांच्या कायद्याच्या ज्ञानामुळेच त्यांना या मसुदा समितीमध्ये स्थान देण्यात आलेलं होतं तिसरे आहेत सईद अहमद सादुल्ला यांनाही मसुदा समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातील समितीमध्ये स्थान देण्यात आलेलं होतं हे आसामचे आहेत आसामचे पंतप्रधान होते आसामचे कृषीमंत्री कृषी मंत्री होते शिक्षण मंत्री होते म्हणून या सईद अहमद यांना या सगळ्या मसुदा समितीमध्ये स्थान दिलेलं होतं दुसरे के एम के एम मुनशी हे लेखक होते राजकारणी होते कार्यकर्ते होते आणि गुजरात राज्यातले होते यांच्या मूलभूत हक्काचा जो मसुदा तयार केला आहे नागरिकांच्या मूलभूत हक्काचा मसुदा तो एम या मुंशी यांनी बनवलेला आहे ते कृषी आणि अन्नमंत्री म्हणून देखील कार्यरत होते शिक्षण क्षेत्रामध्ये यांचं खूप मोठं काम आहे भारतीय विद्याभवन नावाच्या संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे एन माधवराव हे बी एल मित्तर यांच्या जागी आले आहेत बी मित्तर आ, हे संविधान सभेच्या सुरुवातीला सदस्य होते पण त्यांच्या त्यांच्यामुळं त्यांना यात काम करता आलं नाही म्हणून एन माधवराव यांना घेण्यात आलं होतं ओरिसामधले इथे ओरिसा रियाज सिनेचे घटनात्मक सल्लागार होते त्यावेळेस रियासत जी ओरिसा होती त्याचे घटनात्मक सल्लागार होते यांनी ग्रामपंचायती आणि संघ राज्य या विषयावर आपला मसुदा या मसुदा समितीमध्ये मांडलेला आहे आणि त्यांच्या पुढे गोष्टी स्वीकारून त्याला संविधानामध्ये स्थान दिलं गेलेलं आहे दुसरे टी टी कृष्णाम्मचारी त्यांना तिरुवल्लरू थट्टाई कृष्णाम्मचारी असं त्यांचं पूर्ण नाव आहे तेही मद्रास विधानसभेतले विधानसभेत होते ते त्यांच्याकडे त्यांनी भाषण स्वातंत्र्य हा जो आपल्या संविधानातला मूलभूत अधिकार आहे त्या भाषण स्वातंत्र्यावरती या सगळ्या विषयावर त्यांचं मत त्यांनी त्यात ते दिलेलं आहे मसुदा दिलेलं आहे आणि त्यावर त्यांनी पुढे आपलं म्हणणं मांडलंय आणि पुढे याला संविधानामध्ये स्थान मिळालेलं आहे मसुदा समितीमध्ये कोण कोण होतं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत भारतीय राज्यघटनेचा ढाचा तयार करण्याचं सा काम चालू होतं म्हणजे संविधान तर तयार करायचं आहे पण काय करायचं कशावर चर्चा करायची काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे हे कसं ठरवायचं तर हे ठरवण्यासाठी म्हणून मसुदा समिती तयार करण्यात आली होती आणि या मसुदा समितीतले हे सगळे अन्य सहा सदस्य होते बाबासाहेब सात अध्यक्ष आणि पहिले बाकी सहा सदस्य होते या सगळ्या सात जणांनी मिळून या भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केलेला आहे जेव्हा संविधान निर्माण झालं म्हणजे मला संविधानाच्या समर्थक मंडळींना एक गोष्ट अभिमानानं सांगायचे खूप कौतुकानं सांगायचे भारतीय संविधानाच्या मूलाधार जर काय असेल तर ती भारताची प्राचीन संस्कृती आहे म्हणजे आपण म्हणतो की आपली राज्यघटना ही थोडीफार ब्रिटिशांसारखी आहे थोडीफार अमेरिकन संघराज्यासारखी आहे कारण संघराज्य पद्धती अडॉप्ट केल्यामुळं त्याला अमेरिकन संघराज्यासारखी म्हटलं जातं काही गोष्टी आपण ब्रिटिशांच्या अडॉप्ट केल्यात ब्रिटिशांचं सगळं संविधान हे परंपरावादी आहे ते परिदृढ आहे भक्कम आहे बदलता येत नाही अमेरिकन संघराज्य हे परिवर्तनीय आहे सारखं बदलता येतं पण भारतीय राज्यघटना ना परिदृढ आहे ना परिवर्तनीय आहे तिला बदलताही येतं एका विशिष्ट प्रोसेसनं बदलता येतं असंच आहे म्हणून ते पाळत राहायचं असा परंपरावाद याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवलेला नाही आहे म्हणजे बदलताही येऊ शकेल बदलताही येणार नाही अशा सगळ्या व्यवस्था करून हे संविधान बनलंय आणि त्याहीपेक्षा मोठा आधार जर काय असेल या संविधानाचा तर इथली प्राचीन संस्कृती येतो धर्मस्तो जया ही जी आपली संकल्पना जिथे धर्म तिथे विजय ही तो तो जया ही संकल्पना घेऊन आमचं न्यायालय काम करत असतात आमच्या सरकारलाही तेच काम करावं लागतं तुम्ही भारतीय संविधानाची मूळ प्रत जर बघितली त्यात लक्षात येईल त्यात रामायण आहे त्यात महाभारत आहे त्यात वेद आहे त्यात गौतम बुद्ध आहेत त्यात सगळं आहे त्यात शिवाजी महाराज आहेत त्यात महाराणा प्रताप आहेत सगळं त्यात आहे म्हणजे भारताची गौरवशाली परंपरा जी काही आहे ना ती सगळी त्याच्यामध्ये आहे म्हणूनच भारतीय प्रतिज्ञेमध्ये एक गोष्ट आहे बघा त्या विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान असून त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करी भारतीय संविधानामध्ये भारताची परंपरा देखील तुम्हाला दिसून येईल भारतीय ये संविधान दिनाच्या निमित्तानं माझ्या परीनं मला कळलेली संविधानाची ही ओळख तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे अपेक्षा आहे आवडला असेल धन्यवाद